सत्ता स्थापनेबाबत पवार साहेबांनी सोनिया गांधीशी चर्चा केली नसेल तर त्या संदर्भात मी त्यांना कसा काय प्रश्न विचारू? त्या पक्षाची एक स्वतंत्र आघाडी आहे, आम्ही स्वतंत्र पक्ष आहोत, पण नक्कीच महाराष्ट्रामध्ये मधून राष्ट्रपती राजवट लवकरात लवकर दूर व्हावी या संदर्भात त्यांचं आणि आमचं एकमत आहे. पण सर, किमान समान काय जो कार्यक्रम आहे त्याची कुठली आखणी केली नाहीये? तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं लवकरच मिळतील, पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीमध्ये काय चाललंय ह्याच्याविषयी मी उत्तर देणं बरोबर नाही. ठीक आहे, पवार साहेबांनी एखादी गोष्ट जर सांगितली असेल तर त्याच्यावरती मी काउंटर करणं बरोबर नाही. तर त्यांना मी आज यासाठी भेटलो की आज सकाळी सुद्धा लोकसभेत शिवसेनेच्या आमच्या खासदारांनी महाराष्ट्रातल्या ओला दुष्काळासंदर्भात एक भूमिका घेतली. महाराष्ट्र राष्ट्रपती राजवट आहे, तर त्याविषयी त्यांना मी विनंती केली की प्रधानमंत्र्यांकडे जाऊन कोणीतरी महाराष्ट्रातल्या स्थितीविषयी सांगायला पाहिजे, त्यानंतर मग तुमच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचं एखादं ऑल पार्टी डेलिगेशन या प्रश्नावर जर नेता आलं तर त्या संदर्भात आपण या आठवड्यात विचार करू, आणि बहुतेक मला असं वाटतं की त्या संदर्भात आम्ही चर्चा करतो. सोनिया गांधी की मुलाकात हुई, फिर पवार साहब के पास पहुंचे, क्या बातचीत आगे बढ़ी है? अगर बातचीत आगे बढ़ी है ऐसा आपको लगता है तो जल्दी आपको पता चलेगा. ऐसा तो हुआ नहीं होगा, इस पे कोई बात नहीं हुई होगी. एक बात पर हमारी सहमति है कि जल्दी से जल्दी महाराष्ट्र में जो राष्ट्रपति शासन है वो कैसे हटा सकता है और एक पॉपुलर गवर्नमेंट वहाँ कैसी आ सकती है, उस बारे में तो चर्चा होती है. राष्ट्रपति शासन हमने नहीं लगाया भाई, सरकार बनाने की जिम्मेदारी जिसकी थी वो भाग गए. सिंगल लार्जेस्ट पार्टी वाली जिम्मेदारी जो होती है वो निभाने में कुछ लोग चूक गए, लेकिन अब हमें विश्वास है अब तक नतीजे आकर एक महीना भी नहीं हुआ है, जल्दी ही महाराष्ट्र में एक पॉपुलर गवर्नमेंट आ जाएगी. महाराष्ट्रामध्ये लवकरच शिवसेनेच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार येईल, हे मात्र मी खात्रीने सांगू शकतो. सर, सोनियाजी से मुलाकात पे क्या बोला शरद पवार जी ने? देखिए, दो बड़े नेता है, दो नेता में क्या चर्चा हुई मैं कैसे बता सकता हूँ? आपने पूछा होगा, उन्होंने क्या बताया? मैं नहीं पूछा, उनके पार्टी का अंदरूनी मामला है, मैं नहीं पूछा. थैंक यू.